याची लगबग या ठिकाणी आपण बघा होतो. आपण ज्या प्रत्यक्ष होतो आमदार ज्या म्हणून पाटील महाराष्ट्रामध्ये असला तरी सुद्धा आज रायगड जिल्हाध्यक्ष अरुण पटेल विभाग अतुलजी भगत साहेब, त्याचप्रमाणे रायगड जिल्हाध्यक्ष जितूदादा पाटील. बोला अमित दादा ठाकरे साहेब यांचा धन्यवाद. या ठिकाणी सुभाष ते कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांच्या तसेच विभाग प्रमुख नमस्कार. मी रुपेश पाटील, मनसे पेण तालुका अध्यक्ष. आताच आमचे सन्माननीय युवा हृदय सम्राट अमित साहेब ठाकरे आणि तथा आमचे कल्याण डोंबिवलीचे आमदार राजदा पाटील यांच्या हाताने आमच्या ऑफिसचं उद्घाटन झालं आणि येणाऱ्या काळात युवकांचा पक्षामध्ये प्रवेश, परत जिल्हा परिषद पेण नगरपालिकेचं इलेक्शन याच्यासाठी मनसे सुद्धा रिंगणात आहे आणि यंदा नक्कीच येणाऱ्या पेण नगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकल. कारण की आता जेव्हा तुम्ही जर बघत असाल तर अमित साहेब आणि जेव्हा आमदार राजदा पाटील आले तर हजारोच्या संख्येने लोक होती आणि येत्या युवा पिढी मुलांचा पण आता एक 8 दिवसा अगोदर शेकडो पोरांचा पक्षप्रवेश झालाय. आणि मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र नवविमान सेनेचा हा कार्यालय नसून एक न्यायालय आहे. कारण की तुम्ही जर बघत असाल पेणमध्ये खासदार येतात, आमदार येतात, इतर काही नेते येतात, पण जे सर्वसामान्यांचे जे कामं आहेत हे इथले होत जात नाही. फक्त येतात, मोठे मोठे कार्यक्रम घेतात, पण जे सर्वसामान्यांचे जे कामं आहेत ती होत नाहीत. ही कामं एकमेव महाराष्ट्र नवविमान सेनेच्या माध्यमातून होतात आणि ह्याच्या पुढे पेणकरांना कुठेही अडखळा किंवा कुठली मदत लागली तर महाराष्ट्र नवविमान सेना नेहमी त्यांच्या सोबत असेल.